वधू ते चिंताना श्री दत्ता श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण एकविसाव्या शतकात राहतो ह्या शतकात आयुष्य म्हणजे फक्त पैसा झाला आहे हा पैसा कमवण्यासाठी आपण नाही ते उपाय करत असतो नाही ते कामं करत असतो आणि हवे तेवढे कष्ट करत असतो पण कधी कधी आपल्याला वाटतं ना की महाराजांची सेवा करावी नाही काहीतरी माझ्याकडनं थोडी तरी सेवा होईल मला बराच कमेंट देतात की ताई मला आहे ना महाराजांची सेवा करायची आहे पण मला माझ्याकडनं होत नाही आहे किंवा माझ्या म्हणजे माझी ना इच्छा आहे तरी पण माझ्याकडनं सेवा होत नाही आहे बऱ्याचशा ज्या लेडीज आहेत त्यांची ड्युटीचा टाईमच रात्री आहे की त्या रात्री जाता आणि पहाटे येतात दिवसभर घरातली कामं करतात किंवा काही काही काहीतरी ना अशा पण लेडीज आहे ज्या आठ आठ नऊ नऊ वाजता घरी येतात तर घरी आल्यावर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे की घरी आल्यावर त्या स्वयंपाक करतील मुलांकडे लक्ष देतील की सेवा करतील तेव्हा मला असं त्यांचं येतं की ताई आमच्यासाठी काहीतरी सेवा सांगा बघा सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक सांगायचं आहे महाराजांनी कधीच सांगितलं नाही की बाबा तुझे कामधाम सोडून तू माझी सेवा कर कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या कर्मात देव असतो आणि आपण जर नाही कमवलं किंवा आपण जर कष्टच नाही केले तर अर्थात स्वामी सेवा करून पण फायदा नाही होणार कारण कष्टाला नशिबाची साथ लागते कष्ट करणं आहे म्हणून तुम्ही कितीही प्रॉब्लेममध्ये असाल तुमची इच्छा असताना पण जर तुमच्याकडनं सेवा घडत नसेल तर काय तुम्ही तुम्ही काय करायला हवं कोणत्या दोन गोष्टी आहे ज्या तुम्ही करायला हव्या कोणत्या दोन सेवा आहे ज्या तुम्ही करायला हव्या त्याचबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत जसं की मी तुम्हाला सांगितलं की महाराजांनी कधीच सांगितलं नाही आहे की बाबा तू चार चार पाच पाच तास माझ्यासमोर बस आणि माझी सेवा कर नाही एक व एक माणूस म्हणून आपण दुसऱ्यांची मदत करतो आहे दुसऱ्यांचा चांगल्याचा सा विचार करतो आहे ती देखील एक स्वामी सेवा आहे आणि ती खूप मोठी स्वामीसेवा आहे कारण महाराज नेहमी म्हणत असता की जेव्हा तू कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना त्यावेळेस मी तुझ्यासाठी ने नक्कीच चांगलं करत असतो मी जर कोणासाठी तरी चांगलं करते ना तर त्याच वेळेत महाराजही माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडवत असता माझ्यासाठी काहीतरी चांगलं महाराज महाराज तेव्हा लिहून ठेवत असता म्हणून तुम्हालाही सांगायचं आहे की असं अजिबात मानू नका की ते आमच्याकडनं सेवा नाही होत आम्हाला काहीतरी उपाय सांगा किंवा असे शॉर्टकट सेवा सांगा सगळ्यात सा महत्त्वाच्या कमेंट येतात की ताई शॉर्टकट सेवा सांगा बघा महाराजांपर्यंत जायचं आहे महाराजांपर्यंत जायला आपल्याला लाखो करोडो पायऱ्या चढायच्या आहे पायऱ्या चढायचं म्हणजे काय माहिती आहे आपल्याला खूप सेवा करायची तोपर्यंत तेव्हा आपण महाराजांपर्यंत जाऊ महाराजांपर्यंत जाणं हे छोटी मोठी गोष्ट नाही ही साधी सोपी गोष्ट नाही आहे याला मागच्या जन्माचे अखंड कर्म लागतात आज आपण स्वामी मार्गात आहोत बघा असे बरेच लोक आहे ज्यांना माहिती पण नाही आहे की तारकमंत्र काय आहे स्वामीचरित्र सारामृत काय आहे स्वामींचं नामस्मरण कसं करावं हे त्यांना माहिती नाही आहे पण आपण एवढे नशीबवाण आहोत की आपण महाराजांच्या मार्गात आलो आहोत मला तुम्हाला सांगायचं आहे की फक्त दोन गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता कोणतेही नियम न पाळता तुम्हाला या दोन गोष्टी हे दोन कार्य या दोन सेवा करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कितीही बिझी असाल तुम्ही कुठेही आहात तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण तुम्हाला मासिक धर्म आला आहे तुम्हाला सुतक आहे तुम्ही ऑफिसमध्ये आहात तुम्ही कुठे एखाद्या सेक्टरमध्ये जॉब करता आहात तुम्ही ट्रॅव्हलिंग करता आहात कुठे पण असाल तुम्ही तुम्ही आहे त्या परिस्थितीत तुम्ही नामस्मरण करा तुम्ही झोपता आहात झोप लागत नाही आहे मोबाईलमध्ये टाईमपास करण्यापेक्षा नामस्मरण करा पाच मिनटात तुम्हाला शांत झोप लागेल नामस्मरणाचे फायदे अगणित आहे अगणित आपल्याला माहिती आहे की जो बघा नामस्मरण कर करणं म्हणजे काय माळ घेऊन बसणं अजिबात नाही जिथे आहे तिथे नामस्मरणाला सुरुवात करा तुम्हाला माहिती जे तुम्हा आहे जेव्हा तुम्ही नामस्मरणाला सुरुवात कराल आणि तुम्ही हळूहळू नामस्मरण करत राहाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी महाराजांच्या खूप जवळ आली आहे महाराजांचं आणि माझ्यामधलं अंतर संपत आलं आहे पण एखादं कधी कधी कुठेतरी आपल्या मनात प्रश्न येतो की मी महाराजांची आवडती भक्त आहे का माझ्यामध्ये मा एवढं गुण आहे का की मी महाराजांची खूप सेवा करू शकते किंवा मी एवढं नामस्मरण केलं आहे महाराजांच्या मी जवळ गेली आहे का तेव्हा आपल्याला एकच उत्तर येतं की अजूनही तू पहिल्याच पायरीवर आहे कारण आपण जेव्हा चोळप्पा महाराज बाळप्पा महाराज यांचं नाव काढतो ना आपण त्यांच्या पुढे कुठेच नाही आहोत आपण काहीच करत नाही एवढी सेवा त्यांनी केली आहे आपल्यात एवढं श्रेष्ठत्व पण नाही आहे आणि आपण ते करू पण नाही शकलात म्हणून मनाला फक्त एकच सांगायचं की बाबा तू अजून पहिल्याच पायरीवर आहे अजून तुला भरपूर पायऱ्या चढायच्या आहे आणि महाराजांपर्यंत जायचं आहे नाही जमत ना तुम्हाला सेवा तुमचे लहान लहान बाळ आहे मला कमेंट येतात की ताई माझं बाळ सहा महिन्याचं आहे सात महिन्याचं आहे ते मला वाचू देत नाही मी त्याच्याकडे लक्ष देऊ की सेवा करा हरकत नाही बाळाला झोपी लावता लावता तुम्हाला खरं तुम्हाला खोटं वाटेल हे खरंच आहे की माझ्या आरूला मी जेव्हा झोपी लावायची तेव्हा मी तारक मंत्र म्हणायची तुम्ही तारक मंत्र म्हणता म्हणता त्याला झोपी लावा तुम्ही नामस्मरण करता करता त्याला झोपी लावा बाळ अत्यंत शहाणं वागेल खूप शांत होईल आणि बाळालाही झोप शांत लागेल म्हणून तुम्ही नामस्मरण स्वयंपाक करताय नामस्मरण करा बाळाला तुम्ही खाऊ घालताय तेव्हा नामस्मरण करा स्वामींचे भक्तिगीत स्वामींचा ता तारक मंत्र स्वामींचं ऐक्य मंत्र ऐका हे ऐकता ऐकता बाळही झोपेल आणि तुमची सेवा करेल सेवा तुम्ही कधी कुठे केव्हाही करू शकतो फक्त मनात भाव असायला पाहिजे जे तुम्ही कारण देता आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुम्ही नाही करत ना तुम्हाला नाही जमत ना सेवा तुम्ही काही मुद्दाम नाही करत मी समजू शकते की कामं आहे तुम्हाला पण नामस्मरण तर करू शकता ना आणि नामस्मरण असं आहे ना की ना महाराज नेहमी म्हणतात की ज्याच्या मुखात माझं नाम त्याच्या मा, पाठीमागे मी आहे हुबा ठाम तुम्ही विचार करा महाराज जर आपल्या फक्त एक नाव अंतकरणाने जर महाराजांना हाक मारले ना महाराज तुमच्या प्रत्येक हाकेला तुम्हाला धावण्यात येईल फक्त आणि नामस्मरण प्लीज जोरात करू नका आपल्या मनातल्या मनात पण त्याच्यात पण एक सूर पाहिजे एक आवाज पाहिजे एक असा त्या म्हणजे त्या परिस्थितीत फक्त महाराज आहे ते मला ऐकताय बरं का मी माझ्या मनातून त्यांना हाक मारते की महाराज तुम्ही ऐकताय ना मला तुम्ही हे असं करून बघा कसं करायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन तुम्ही मनात जरी म्हणता ना तुम्हाला ह्या स्पीडने म्हणायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं नका करू मनापासून तुम्ही फक्त हळुवारपणे नामस्मरणाला सुरुवात हां फक्त हळुवारपणे तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा खूप फरक पडेल आयुष्य सगळं बदलून जाईल कुठे होता आणि कुठे नेऊन म्हणजे महाराज तुम्हाला कुठे नेऊन ठेवतील तुम्ही ही विचार कराल नामस्मरणासारखी मोठी सेवा नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या ज्याला गरज आहे या व्यक्तीला जर तुम्ही मदत करताय ना तर महाराजांची देखील ही खूप मोठी सेवा आहे फक्त मंत्रस्तोत्र आरत्या म्हणणं म्हणजे सेवा नाहीये एखाद्याला मदत करणं एखाद्या गरजू व्यक्तीला महाराजांपर्यंत आणणं महाराजांपर्यंत आणणं म्हणजे काय आपण फक्त निमित्त असतो जसं मी एक निमित्त आहे की मी तुम्हाला महाराजांच्या सेवा सांगते मी तुम्हालाही ते सांगेल की तुम्ही फक्त एक निमित्त आहात की तुम्ही समोरच्याला महाराजांच्या सेवेपर्यंत सांगता आल त्यांना महाराजांपर्यंत आणून ठेवा नंतरचा प्रवास ते करून घेतील आणि ही देखील स्वामी भक्ती आहे आणि महाराजांना असाच भक्तप्रिय असतो त्यातल्या त्यात मी तुम्हाला नामस्मरणाचं सांगितलं तुम्हाला तारक मंत्र मग तुम्ही कधी कुठे केव्हाही बोलू शकता तुम्हाला मासिक धर्म आहे तुम्हाला सुतक आहे तुम्ही लहान मुलं आहे महाराजांसमोर न बसता तुम्ही तारक मंत्र कुठे केव्हाही बोलू शकता त्यालाही कोणत्याही प्रकारचं नियम नाहीये ह्या दोन सेवा आहे ज्या तुम्हाला करायच्या आहे आणि मला माहिती आहे की तुमचं आयुष्य संपूर्ण बदलून जाईल यात काहीच शंका नाही अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका व्हिडिओ श्री स्वामी समर्थ